आज सगळ्या माझ्या गावा आहेत आणि आमच्या मानसीचं लग्न आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि लग्नाच्या अगोदर ज्यावेळेस आपण लग्न म्हणजे मुलीचं असतं त्यावेळेस सट्टी केली जाते आणि सट्टीनंतर साखरपुडा, साखरपुड्यानंतर हळद आणि हळदीनंतर लग्न असा प्रोग्राम असतो. तर आज सट्टी आहे, तर सट्टीची माहिती थोडक्यात आमची वसुधाई देणार. लग्नाच्या अगोदर आदल्या दिवशी अशी सट्टीचा हा कार्यक्रम असतो. शास्त्र असं की आपलं जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा आपण बारशामध्ये रुईची पानं वापरतात आणि त्यानंतर सट्टीलाही वडाची 12 पानं आणि एक विडा वाहून आपण ती नवरी, तिची आई, तिची भावंड असतात त्यांना बसवून ही पूजा करतात. शास्त्र एवढं आहे की ती ज्वाळा जे आपण त्या त्याच्यावर वाती ठेवतात तो प्रकाशमय ती नवरीच्या अंगावर जावं आणि तिचं मन अगदी तेजोमन, शरीर तेजोमन, स्वच्छ मन तिचं व्हावं म्हणून ती ज्वाळा तिच्या अंगावर गेल्या पाहिजेत. म्हणून आपण ही सट्टीचा असा लग्नाच्या अगोदर हा एक सणच म्हटला तरी चालेल असं आपण साजरा करतो. तर चला आपण आपल्या सट्टीला सुरुवात करूया. काय रेती आणली नाही वाटे, चांगली ट्रक भरून रेती आणायची. Thank you.
आहे मानसीला आहे मानसीला आहे ना आहे आहे भारी वाटते सुजाई कोणाची आयडिया ते विचारलं नाही तुम्ही का कधी थांबती लावे बस नान रिंग्स आहेत रिंग्स आहे रिंग्स आणि पल्लेर दोन्ही आहेत Gracias.
वर्तन अँगल चांगले आहेत का तुला भेटायला आला
एवढी भूक लागली आहे. लेफ्ट हैंड देना, लेफ्ट हैंड देना, लेफ्ट हैंड देना, लेफ्ट राइट दे राइट. पाय कसे गुट्टे ठेवले सगळं झालं एवढं आणि पाय राहिले आपले. आता गाणं बोला मग. आता गाणं बोला. काकी सांग सोन्याचे पाहिजेत बोल. सोन्याचे पाहिजेत का चांदीचे पाहिजे डिमांड. परत परत चावा पण ना. हाय नाही द्यायचं असं नसते. अरे दे ना. अरे दे दे. अरे दे नाही. आमच्याकडे सट्टीमध्ये हा चणे आणि रोहणी हा प्रकार असतो आणि तो सगळ्यांना दिला जातो आजच्या दिवशी. माझा आवाज कदाचित व्हिडिओमध्ये येणार नाही तुम्हाला, पण जेवढा आहे तेवढं तुम्हाला व्हिडिओमध्ये शॉर्ट टाकवते, तुम्ही फक्त बघून घ्या. आज माझ्या घरी सट्टीचा असा प्रोग्राम आणि आमच्या वाडवळ समाजामध्ये हा प्रोग्राम म्हणजे प्रत्येक मुलीच्या लग्नाच्या वेळी केला जातो आणि गावातले रहिवासी ह्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतात आणि त्या कार्यक्रमाची ती लोकं शोभा वाढवतात. आजोबाचे लोकं आणि नातेवाईक आजी आजोबा मामा मामी आणि असा हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये असा उत्तम असा कार्यक्रम आहे. जेणेकरून येणाऱ्या पिढीने हा कार्यक्रम चालू ठेवावा कारण त्या नातीपोती बाहेर पडते. आता आता देखा ते पण सांग. आमच्या इथे हा जो सट्टी म्हणून कार्यक्रम असतो त्यावेळेला आमच्या गावाचे एक रवळी हा प्रकार असतो
ती मामाकडची असते आणि ही रवळी एवढी सुंदर असते, हा गोडवा कधी दूर होणार नाही अशी रवळी असते. तुम्ही खाली का? मी खातो आता. कशी झालंय बघा ना, एकदम सुंदर अशी झालंय की दोन चार दिवस याचा गोडवा माझ्या तोंडातून जाणार नाही. खूपच सुंदर झाले आणि वेगवेगळ्या भाज्यांचे हे जे हार घातलेले आहेत ते बघून तर खूपच आनंद झालेला आहे. काहीतरी वेगळं निराळ बघायला मिळालं. मंडळी तुम्ही पाहिलाच असणार सट्टीचा आता आम्ही जो साजरा केला तो. आणि विशेष म्हणजे काय, आजच्या सट्टीच्या निमित्ताने डिश मध्ये सर्वांना जी रवळी आणि चणे दिलेले असतात ते अगदी खूप छान त्यांनी बनवलेले, मला मानसीच्या काकीने बनवलेली खूप अप्रतिम होती आणि खूप अगदी तोंडात घातल्यावर वेगळच होती. आणि खूप आणि एक सट्टीला हे वैशिष्ट्य आहे की नेहमी चणे आणि लोकांना जवळ करण्याचा प्रसंग असतो, आकर्षित करू लोकांना कसे आपल्या जवळ खेचू आणि समाजाच्या घटनेला पिढीने हा याचा परंपरा चालू ठेवली पाहिजे. आणि सट्टी जशी पूर्वी वेगळी प्रथा होती आणि त्याच्यात बदल 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 होत गेले आता आणि खूप छान वाटतं. आणि आता मानसीच्या आई बाबांनी पण खूप छान तयारी केलेली, कुटुंबातील लोक पण सर्व आलेले आणि छान प्रकारे अशा प्रकारे Thank you.